कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. अन्यथा जैनापूर येथील खांडसरी साखर कारखाना सुरू करू देणार नाही, शेतकऱ्यांनी दिला इशारा. शेतकऱ्याने पिकवलेला ऊस तुमच्या कारखान्याला दिला आणि बिलासाठी पुण्याला हेलपाटे घालायला होता. आमच्या ऊसाच्या जीवावर साखर, बग्यास, मळी विकून तुम्ही गायब झाला. शेतकरी, कामगार, वाहतूक यांचे पैसे 2 ऑक्टोबरपर्यंत द्यावे, अन्यथा खांडसरी साखर कारखाना सुरू करू देणार नाही. 5 ऑक्टोबरला जप्तीच्या कारवाईसाठी तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करू, यासह प्रश्नांचा भडीमार करीत कारखाना चालकाला शेतकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं. जैनापूर तालुका शिरूळ येथे अंबाई मागासवर्गीय खांडसरी संस्थेच्या शिवम कंपनीने 2018 साली गाळप केलेल्या ऊसाची बिलं दिली नाहीत. असं असताना कारखाना चालक शंकर केडगे हे पुन्हा हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर बिले थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी 6:00 कारखाना स्थळावर केडगे यांना धारेवर धरून प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, 2018 पासून प्रथम 1,000 रुपयाची बिलं दिली, गेल्या महिन्याभरात 500 रुपये दिले, मग उर्वरित रक्कम अद्याप का दिली नाहीत? सातत्यानं आंदोलनं करून तुम्ही शेतकऱ्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेला सध्या 2 नोटिसा शासनाने बजावल्या आहेत. आता तिसरी नोटीस जप्तीची आहे, त्यामुळे शेतकरी, वाहतूक व कामगारांचे 2 ऑक्टोबरपर्यंत पैसे द्यावेत, अन्यथा कारखाना सुरू करू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. 15 महिने कष्ट करून पिकवलेला ऊस देऊन आम्ही काही तुमच्याकडे भीक मागायला आलोय का? 3-3 वर्ष तुम्ही पैसे देत नाही, आम्ही गळफास घ्यायचा का? एकाचे लग्न मोडले, एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि माझी आई कोरोनामध्ये मरत असताना तुम्ही लिहून द्यायची भाषा करता. यापुढे शेतकऱ्यांचे पैसे दिल्याशिवाय कारखान्यात पाय ठेवला तर शेतकरी तुमची पळताहोई थोडी करतील, अशा भावना शेतकरी अजित मिंचे यांनी मांडल्या. दरम्यान कामगारांचेही पगार द्यावे, अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान कारखाना चालक शंकर केडगे म्हणाले, मी अडचणीत आहे, माझे 6 कोटीचे नुकसान झाले आहे. 8 दिवसात पैसे उपलब्ध झाले तर मी शेतकऱ्यांना देईन, त्याचबरोबर मला कारखाना सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, तरच काही सर्व सुरळीत होईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी श्रीकांत पाटील, रामा कोळी, सुरेश मल्लाडे, अदगोंडा माना, अमोल मगदुम, अजित ओमांना, उत्तम धांदले, निमगोंडा दानोळे, रावसाहेब कोगणोळे, आमिर घुंडके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जैनापूर खांडसरीचं ऊसाची बिलं जवळपास 2017-18 हंगामातले अजूनही दिलेले, कुणाला 1,000 रुपये, कुणाला 1,500 रुपये, अशा पद्धतीने आत्तापर्यंत तुकड्या तुकड्याने पैसे दिलेले आहेत. आता आज इथं आल्यानंतर इथली परिस्थिती बघितली की कारखानाही परत पुढच्या हंगामामध्ये सुरू करण्याचा यांचा प्रयत्न आहे, आणि जर का पुढच्या हंगामात हा कारखाना सुरू झाला तर मागच्या पैशाला वाली कोण नाही, आणि त्याचबरोबर पुढच्या हंगामातल्या शेतकऱ्यांना पण ही अडचणीत आणणार आणि परत टोपी घालून हे पळून जाणार, अशा पद्धतीचं हे झाल्यामुळं आम्ही सगळे शेतकरी, कामगार आणि वाहतूकदार सगळे इथं आता पैसे मागायसाठी आलेलो होतो. आम्ही त्यांना आत्ता एक पत्र दिलेलं आहे आणि शिरोळ तहसीलदारांनासुद्धा एक आज आम्ही पत्र दिलं की येत्या 2 तारखेपर्यंत जर या शिवम यांनी जर पैसे आपलं शेतकऱ्यांचं आणि वाहतूकदारांचं आणि कामगारांचं नाही दिलं तर 5 तारखेनंतर आम्ही शिरोळ तहसीलदारांच्या दारात बसणार आहे, आणि शिरोळ तहसीलदारांच्या मार्फत हे शासनामार्फतच ही जी या संस्था ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि ती प्रक्रिया पूर्ण करून हा सरकारच्या ताब्यात सगळा प्रकल्प घ्यावा म्हणून आम्ही 5 तारखेपासून शिरोळ तहसीलदारांच्या दारात बसणार आहे. आणि या संस्थे, अंबाई संस्थेचे जे प्रमुख आहेत आत्ताचे आमदार आवळे आणि हे मालक केडगे, या दोघांनी मिळून येत्या 2 तारखेच्या आत पैसे द्यायची व्यवस्था करावी, नाही तर ही संस्था पण जाईल आणि शेतकरी इथून पुढे इथं येऊन ह्या शासनाच्या जमिनीवर ताबा मिळवतील, अशी माझ्या. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.